स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे. आजचा आहे गुरुवार आणि गुरुवार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आणि स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या मस्त मस्त अशा इच्छा पूर्ण करू देत आणि मस्त मजेशीर सगळं आयुष्य जाऊ देत. हेच बघा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला छानस असं दिसणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते एकदम असं शॉर्टकट. आपलं सगळं काम आवरले आता सगळं झाडून पुसून सगळं करून ठेवले. आता ईश्वरी झोपली जस्ट आत्ताच तिला झोपील लावलं काय ना. आता सध्या आपल्या पाण्याचं टाकीचं काम चालू आहे आणि त्यामुळं मग पाण्याची टाकी काल म्हणजे पूर्ण ही करून घेतली. पहिल्यांदा वीट काल आणली आपल्या बांधकामासाठी आणि खालची जी टाकी असते ना पाण्याची तर ती जमिनी म्हणजे आतमध्ये असते घराच्या आतमध्ये खाली तर ती ते एकदम करत होते ते काल. त्यामुळे परवा दिवशी खड्डा वगैरे खोदला काल ते सगळं बांधकाम चाललेलं. परत आता आज जे उभे कॉलम आहे ते इकडच्या साईडचे शेजारचे आहेत ना आणि जी सामायिक भिंती ती आपली तर त्यामधले ते कॉलम भरण्याचं चाललेलं आहे. तर तुम्हाला पुढं दिसणारच आहे व्हिडिओ मी त्याचा पण टाकला आहे कसं आहे काही नाही तर ते पण बघा आणि ईश्वरीची मस्ती पण बघा. त्यानंतर आपण परत गप्पा मारणारच आहोत. तर चला तुमचा आजचा दिवस खूप छान आनंद मस्त मजा जाऊ दे परत एकदा म्हणते. आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट शेअर देखील करायला विसरू नका. तर चला मग बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत. हा आहे छोटासा परवाचा व्हिडिओ जेव्हा ते खड्डा खोद करत होते तर तेव्हा मी थोडंसं शूटिंग घेतलेली की अशा पद्धतीने खूप खाल म्हणजे खोलवर असा खड्डा घेता येते. मग त्यानंतर मग मध्ये सिमेंट वगैरे टाकून मग वरती घेतात मग परत विटा वगैरे टाकून मग हे केलं जातं. ते अशा पद्धतीने सगळीकडे नुसती मातीच माती झाली असं गच्च असं सगळं भरलं आहे आणि रस्ता सुगळ्यासुद्धा जाम झालं एवढी माती त्यामध्ये निघली. मग त्यानंतर त्यांनी खड्डा मोठा खोदला आणि त्यामध्ये मग हे सिमेंट आणि हे जे वाळू वगैरे सगळं आहे तर ते सगळं मिक्स करून खाली बुडायला टाकलं म्हणजे जेणेकरून त्यातनं पाणी वगैरे मुरणार नाही आणि परत अजून वरती मग विटाचं काम केल्यानंतर परत अजून डबल प्लास्टर वगैरे सगळं होणार. तर अशा पद्धतीने आहे तर तुम्ही बघू शकताय मागच्या साईडला पण हे सगळं सार नुसता राडा 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 पडला इकडे. आणि मग आता हे ते कालचं काम झालं म्हणजे ते परवाचं. आता हे कालचं काम होतं जेव्हा हे टाकी म्हणजे पूर्ण ते करत होते आणि व्यवस्थित माप घेऊन मग अशी टाकी करायची होती त्यांना तर ते सगळे माप व्यवस्थित असं टाकून तोलून मालवून बघत होते की कितपर्यंत टाकी येते कशी नाही. इशूला थोडीशी सर्दी खोकला झाला आहे त्यामुळं मग ती झोपली आता झोपीतच आवाज देते आहे. तर आपल्या कामामध्ये बांधकामामध्ये पहिल्यांदाच आज वीट आणलेली आहे तुम्ही बघू शकताय. आणि इथे आता हे बांधून झालं आहे त्यांचं सगळं रेडी. आता मी करते आहे शूटिंग चांगली अशी मग अशा पद्धतीने खालची टाकी असणार आहे आणि एवढी मस्त अशी टाकी असणार आहे. 2-2.5 ते 3 हजार लिटर पाणी मस्त असे आरामात बसेल असं अशी ही टाकी झालेली आहे. परत वरून त्याच्यावरती पण छोटासा स्लॅप वगैरे येणार त्याच्यापुरता जसा. आणि शुभेबी जास्तच करते आहे तर तिला घेते आता. काय करते आहे शुभेबी काय करते तू सोनं इकडे बघ आंघोळ केली तू बाहेर काय चालू आहे तिकडं काम काय चाललंय तिकडं मारतेत कोण मारतय का बर पिलो ही आजच्या कामाची छोटीशी झलक. उभे जे कॉलम आहे तर ते भरत आहे त्याच्यासाठी फिटिंग चालू आहे. अजून काय झालं एवढंच ही 1 वर्ष ही 2 वर्ष ही 3 वर्ष 2 वर्ष झालेत आता 3 वर्ष 3 वर्ष घालायचं इशू बेबीला ड्रेस. हॅलो ड्रेस कसा दिसतोय ग तुला आवडतो ना तुला ड्रेस नाही आवडत आवडतय अयो 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 इकडे काय चाललंय ग पिलू काम काम काय चाललंय काम काय चाललंय सांग मारतात कुणाला मारतात अयो मारू नका म्हणा मारू नका रडतंय ते मारायचं नसतं तसं
हा ना होय अजून आपल्या घरात ऊन येतं ना पिलू ऊन कुठं आले दाखव मला हा हे ना हे इथं पण आले उशीवर पण आले बघ छान हा उशीवर आले ऊन तिथं नाही अजून तिथं थोड्या वेळाने येतंय आपल्या घरात ऊन येतं ना छान कुठून येतं खिडकीतून छान तुला सर्दी झाली ना जॉनी जॉनी म्हण गाणं म्हण तर लवकर यस पप्पा तर अशा पद्धतीने तुम्ही बघताय की बांधकामाचं असं चाललंय परत हे पण केलं त्यामुळे व्हिडिओला टाईम नाही भेटत आहे काढण्यासाठी की म्हणजे तिकडे सगळे लक्ष असतं माझं मी तिकडेच असते आज आयुष्यला झोपेला लावलंय मग मी तिकडेच जाते पण मी म्हणलं आज आता आपल्या सगळी फॅमिली म्हणजे इतकी मोठी फॅमिली होऊन सुद्धा मी असं म्हणजे नाही का वागते तर त्याबद्दल खरंच सॉरी कारण पण तुम्ही पण समजू शकता की काय म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करणं थोडंसं हे होतं त्यामुळं मग आणि हे कसं आहे एकदा झालं ना कम्प्लीट तर मग ह्या गोष्टी सगळ्या परत परत होत नाही आहेत त्यामुळं मग हे सगळं मजबूत व्हावं चांगलं व्हावं एवढंच इच्छा आहे आणि जर समोर थांबलं तर मग आपल्याला सांगता येतं की हा तिथल्या तिथं आपण हा असं हा तसं तर त्यामुळं मग मी तिकडे थांबते यामुळं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी टाईम भेटत नाही आणि त्यात इशू पण उठते तर तिला पण सांभाळायला लागतं त्यामुळं चला परत बरेच तुम्हाला ते पण मी सांगितले असं असतं आणि घर पण म्हणजे स्वच्छ केले बऱ्यापैकी मस्त दिसते आता छान वाटतं इथं पण आणि चला मग हा व्हिडिओ असाच होता आणि सध्याचं काम चालू आहे पाण्याचं अजून प्लास्टर करायचं आहे अजून खूप काही कामं बाकी आहेत तिकडची पण आणि जे आहे ते पण खूप सारं भरायचं आहे आणि ते भरायला पण खूप अख्खा दिवस जाईल आजचा दिवस जाईल पण उद्याचा पण अजून किती दिवस जाईल सांगता नाही यायचं त्यामुळं खूप सारं आणि एकदा सेट झालेलं आहे आपलं घर अलीकडे सरकार जिना वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि पुढेच टाकी वगैरे आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघा पुढे म्हणजे कळेलच तुम्ही बघितलंच आहे तर तुम्हाला कळलंच आहे कसं परत परत अजून पुढे पुढे ब्लॉग बघत राहा तुम्हाला दिसेल की कसं चाललं आहे कसं नाही आणि यशवी पण मस्त आहे तिचं पण काही टेन्शन नाही चला बाय बाय काळजी सगळ्यांनी मस्त मजेत राहा असे छोटेसे ब्लॉग आता इथून येतील चला बाय बाय काळजी घ्या परत भेटू नवीन छानशा ब्लॉगमध्ये